आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 1.1 मधील तिसऱ्या प्रश्नाच्या पुढचे प्रश्न पाहणार आहोत. याआधीचे दोन प्रश्न आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. तिसरा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. पहिलं उदाहरण आहे डिस्टन्स पी आर बरोबर 7, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स क्यू आर बरोबर 3. आता पी आर आणि क्यू हे तीन बिंदू आपल्याला दिसत आहेत आणि तीन अंतरे आपल्याला दिलेली आहेत. तर आपल्याला आधी काय करायचं आहे, तीन अंतरांमधलं सगळ्यात मोठं अंतर शोधायचं आहे. तीन अंतरांमधलं सगळ्यात मोठं अंतर आहे 10 आणि बाकीची जी लहान अंतरे आहेत त्यांची बेरीज करायची. 7 आणि 3 ही बाकीची लहान अंतरे आहेत. 7 अधिक 3 10, दोन्ही अंतरे सारखी झाली. हे पण 10 आणि 7 अधिक 3 पण 10, म्हणजे कुठला तरी एक बिंदू या बिंदूच्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे असं आपल्याला म्हणता येईल जर ही दोन्ही अंतरे सारखी आली तर. ते कसं काय, तर पी आर क्यू पी डॅश आर डॅश क्यू असतील. पी आणि क्यूच्यामध्ये जर आर असेल आणि पी क्यू जर 10 असेल तर या दोन्हींची बेरीज पी क्यू इतकी येणार आहे, म्हणजेच आर हा त्यांच्यामध्ये कुठेतरी आहे असं सिद्ध होतं. आता पहा आपण काय केलं, आधी सगळ्यात मोठं अंतर शोधलं, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 त्याला आपण एक नंबर दिला. नंतर दोन लहान अंतरांची बेरीज केली, दोन लहान अंतर पी आर अधिक क्यू आर. पी आर आहे 7, क्यू आर आहे 3. 7 अधिक 3 10 याला आपल्या आपण नंबर दिला 2 आणि हे दोन्ही सारखे आले म्हणून आपण खाली ती इक्वल दाखवली आहेत. पहा डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इक्वल टू डिस्टन्स पी क्यू, या दोन्हींची बेरीज या एका मोठ्या अंतर इतकी आहे. आणि एकवर दोनवरून आपलं काय सिद्ध होतं आहे की आर हा बिंदू मग पी आणि क्यू यांच्या दरम्यान आहे. आता आरच कसा, तर यातला कॉमन कोणता आहे, इथं पी आहे इथं क्यू आहे, इथं आर आहे इथं आर आहे. दोन लहान अंतरामधला आर इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणून जो कॉमन आहे तो मध्ये आहे. म्हणून आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. मग आपण असं लिहू शकतो पी डॅश आर डॅश क्यू किंवा क्यू डॅश आर डॅश पी. पुढचं उदाहरण, डिस्टन्स आर एस बरोबर 8, एस टी बरोबर 6 आणि आर टी बरोबर 4, यातलं सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे 8, ते आपण लिहून घेतलं. आर एस बरोबर 8 त्याला एक नाव नंबर दिला 1. नंतर दोन लहान अंतरांची बेरीज केली, आर टी अधिक एस टी, आर टी 4 अधिक एस टी 6 यांची बेरीज आली 10. आता इथं 8 आलं आहे आणि इथं 10 आलं आहे, हे दोन्ही सारखे आले नाहीत, म्हणजे हे दोन हे तीन बिंदू एका रेषेवर नाहीत. म्हणून आपण खाली लिहिलं आहे की आर टी अधिक एस टी इज नॉट इक्वल टू आर एस, हे सारखे नाहीत. आणि एक व दोनवरून म्हणून मग यातला मधला टी आणि यामधला टी दोन्ही पण याच्यात कॉमन आहे, म्हणून टी हा बिंदू आर आणि एसच्या दरम्यान नाही. आणि म्हणून लिहिलं आहे बिंदू आर एस व टी एकरेषीय नाहीत, बेरीज सारखी आली नाही म्हणून एकरेषीय नाहीत. तिसरं उदाहरण, डिस्टन्स ए बी बरोबर 16, डिस्टन्स सी ए बरोबर 9 आणि डिस्टन्स बी सी बरोबर 7, यातलं सगळ्यात मोठं आहे 16, खाली लिहून घेतलं ए बी बरोबर 16 त्याला एक नंबर दिला. नंतर डिस्टन्स बी सी अधिक डिस्टन्स ए सी दोघांची बेरीज केली, किती आलं आहे बी सी 7 आहे, बी सी 7 दिलेलं आहे, सी ए आहे 9, 7 अधिक 9 बरोबर 16, दोन्ही 16 16 सारखे आले. म्हणून मग यातला दोन्ही छोट्या अंतरामधला सी सी हा बिंदू यांच्या दरम्यान आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून आपण खाली दोन्ही यांची बेरीज आणि हे अंतर सारखं आहे असं इज इक्वल टू समान दाखवलं. आणि नंतर एक व दोनवरून सी हा बिंदू बिंदू बी व एच्या दरम्यान आहे, मग आपण काय लिहिता येईल बी डॅश सी डॅश ए किंवा ए डॅश सी डॅश बी. पुढचं उदाहरण, डिस्टन्स एल एम बरोबर 11, एम एन बरोबर 12 आणि एन एल बरोबर 8, यातलं सगळ्यात मोठं अंतर आहे 12. डिस्टन्स एम एन बरोबर 12 लिहून घेतलं आणि त्याला एक नंबर दिला. बाकीच्या दोन लहान अंतराची आपण इथं बेरीज केली, एल एम 11 अधिक एन एल बरोबर 8 यांच्या दोघांची बेरीज आली 19, हे दोन्ही सारखे आले नाहीत, म्हणजे
हे नैक रेषे बिंदू आहेत एका रेषेवर नाहीत, म्हणून आपण खाली दाखवलं आहे ही बेरीज यल एम प्लस एन एल इज नॉट इक्वल टू, म्हणजे सारखी नाही कशाच्या, एम यांच्या, डिस्टन्स एम यांच्या. आणि एक व दोनवरून मग आपण म्हणू शकतो की बिंदू यल हा बिंदू एम व बिंदू यांच्या दरम्यान नाही. यल 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 इथं दोन्ही सारखा यल यल आहे, म्हणजे हा यल बिंदू एम आणि यांच्या दरम्यान नाही, म्हणून बिंदू यल एम व एन हे एकरेषीय नाहीत. पुढचं डिस्टन्स एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स वाय झेड बरोबर 7 आणि डिस्टन्स एक्स झेड बरोबर 8, यातलं सगळ्यात मोठं अंतर आहे 15, ते आपण खाली लिहून घेतलं एक्स वाय बरोबर 15, त्याला एक नंबर दिला. बाकीच्या दोन लहान अंतरांची इथं बेरीज केली आपण, एक्स झेड आहे 8 अधिक वाय झेड 7 बरोबर 7 अधिक 8 15, हे पण 15 आले, हे पण 15 आले, म्हणजेच यातला कॉमन असलेला झेड झेड, इथं पण झेड आहे इथं झेड आहे, हा एक्स आणि वायच्या मध्ये आहे, म्हणून आपण ही बेरीज आणि हे अंतर सारखं दाखवलं इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. एक्स झेड अधिक एक्स वाय बरोबर एक्स वाय, एक्स झेड अधिक वाय झेड बरोबर एक्स वाय. आणि एक व दोनवरून बिंदू झेड हा बिंदू एक्स व वायच्या दरम्यान आहे हे सिद्ध होतं. आपण असं म्हणू शकतो की एक्स डॅश झेड डॅश वाय किंवा वाय आधी येऊ शकतो वाय डॅश झेड डॅश एक्स. पुढचं डिस्टन्स डी ई बरोबर 5, ई एफ बरोबर 8 आणि डी एफ बरोबर 6, यातलं सगळ्यात मोठं अंतर आहे ई एफ, ते आपण खाली लिहून घेतलं. डिस्टन्स ई एफ बरोबर 8, याला एक नंबर दिला. दो उरलेल्या लहान अंतरांची बेरीज केली, डी ई अधिक डी एफ, डी आहे 5 अधिक डी 6 हे 8 आहे, या दोघांची बेरीज झाली 11, हे दोन्ही सारखे आले नाहीत, म्हणजे यातला डी डी हा बिंदू ई आणि एफच्या मध्ये नाही आपण असं सांगू शकतो. मग ही बेरीज आणि हे वरचं अंतर इक्वल नाही हे आपण खालच्या स्टेपमध्ये दाखवलं. आणि एक व दोनवरून बिंदू डी हा बिंदू ई आणि एफच्या दरम्यान नाही आणि बिंदू डी ई एफ हे एक रेषे नाहीत असं आपण म्हणू शकतो. चौथा प्रश्न आहे, एका संख्यरेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8 आणि डिस्टन्स ए बी काढा. ए बी आपल्याला काढायला सांगितलं आहे, सर्व पर्यायांचा विचार करा. दोन अंतर आपल्याला दिली आहेत आणि एक अंतर आपल्याला काढायला सांगितलं आहे. ए बी सी हे तीन बिंदू आहेत आपल्याकडे, ते बिंदू एका रेषेवर आधी ए नंतर बी नंतर सी असं असू शकतात किंवा मग आधी ए नंतर सी आणि नंतर बी असे असू शकतात, असे आपल्याला तीन पर्याय भेटू शकतात, म्हणून आपण तिन्ही पर्यायांचा विचार करून हे ए बी हे अंतर काढणार आहोत. आधी आपण एक नंबरला आपण या पर्यायाचा विचार केला आहे की ए बी सी, ए आणि सीच्या दरम्यान बी बिंदू असेल तर ए बी हे अंतर किती असेल ते आपण काढूया. आता पहा आकृती आपल्याला काढायला सांगितली आहे, आपण हे पूर्ण अंतर काढलं आहे ए सी, ए सी हे अंतर आपण घेतलं आहे कारण बी बिंदू आपण मध्ये दाखवलेला आहे. बी बिंदू आता ए सी अंतर आपल्याला उदाहरणात किती दिले 10, म्हणजे हे पूर्ण ए सी किती आहे, ए सी हे पूर्ण अंतर 10 आहे. नंतर आपल्याला सी बी, बी इथे कुठेतरी मध्ये असणार आहे, मग बी आपण जर इथं घेतला तर सी बी आपल्याला 8 दिले, बी आपण इथं घेतला तर हे सी पासून बीपर्यंत हे 8 अंतर आपल्याला दिलेलं आहे. आणि पूर्ण ए सी किती आहे 10 आहे, म्हणजे ए बी किती निघेल मग, या पूर्ण 10 मधून हे 8 वजा केले तर ए बी अंतर किती असेल ते आपल्याला कळेल, म्हणून आपण इथं मांडणी केली आहे. मग डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी, ए बी अधिक बी सी बरोबर पूर्ण हे ए सी येणार आहे बरोबर डिस्टन्स ए सी. ए बी आपल्याला दिलं नाही आहे तसं लिहून घेतलं, अधिक बी सी, बी सी किती दिलं आहे आपल्याला 8 दिलेलं आहे, ए सी आपल्याला 10 दिलेलं आहे, ए बी आहे तसा
दहा दहा आहे तसा हा आठ अधिक इकडे अधिक होता इकडे आल्यावर झाला वजा आणि किती आले आठमधून दहा गेले खाली राहिले दोन म्हणजे ए बी हे किती आले आपलं अंतर दोन अंतर आलेलं आहे. जेव्हा ए बी सी हे बिंदू अशा प्रकारे बी बिंदू ए सीच्या दरम्यान असेल तेव्हा आता बीज बिंदू ए सीच्या दरम्यान असेल असं सांगता येत नाही आपल्याला म्हणून आपण दुसरे शक्यतेचा विचार करूया की सी बिंदूमध्ये आहे मध्ये घेऊन पाहूया आपण ए आणि बीच्या तिन्ही बिंदू एक एकदा आपण मध्ये घेणार आहोत. आता आपण सी बिंदूमध्ये घेतला तर पूर्ण आपल्याला कोणकोणती अंतरे दिलेली आहेत पहा. आपण आता हे केलं आहे ए आणि बी इथं ए घेतला आहे आपण आणि इथं बी घेतला आहे. ए बी पूर्ण अंतर आपल्याला दिलेलं नाही. आता या दोन्हींच्या दरम्यान आपण सी घेतलेला आहे म्हणून आपण दोन्हींच्या दरम्यान कुठेतरी इथं सी लिहूयात. इथं आपण लिहिला सी. आता आपल्याला उदाहरणात ए सी हे अंतर दिलेलं आहे ए सी आपल्याला दिलं आहे दहा आणि नंतर सी बी हे पण आपल्याला अंतर दिलेलं आहे आठ. हे आपल्याला अंतर दिले आठ. आता पूर्ण ए बी किती असेल हे दहा आणि हे आठ हे मिळून आपल्याला अंतर येईल ए बी अंतर मिळणार आहे म्हणून आपण काय केलं आहे डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी ए सी अधिक सी बी बरोबर डिस्टन्स ए बी ए सी दहा अधिक सी बी आठ बरोबर दहा अधिक आठ अठरा. ए बी आपल्याला किती मिळाला आता अठरा. जेव्हा सीमध्ये असेल तेव्हा सी ए बीच्या दरम्यान असेल तेव्हा. आता आपण सीमध्ये घेतला बीमध्ये घेतला आता आपण एमध्ये घेऊन पाहूया म्हणजे सी आणि बीच्या दरम्यान ए घेऊन पाहूया तेव्हा काय होईल पहा. आता हे पूर्ण आपण इथं घेतलाय सी आणि इथं घेतलाय बी आणि यांच्या दरम्यान कुठेतरी आपण घेतलाय ए. आता पहा आपल्याला ए सी किती दिलं आहे ए सी दिलेलं आहे दहा आणि सी बी किती दिलं आहे आठ दिलं आहे पूर्ण सी बी हे अंतर आठ दिलेलं आहे. आता या आकृतीवरूनच आपल्याला समजतं आहे की ए सी दहा आणि पूर्ण सी बी आठ दिले म्हणजे कुठंतरी चुकतं आहे सी ए हा बिंदू यांच्या दरम्यान नसणार आहे म्हणजे सी बी हे अंतर सी ए अधिक ए बी मिळून यायला पाहिजे पण हे दहा आठपेक्षा मोठे आहेत म्हणजे हे ही शक्यता योग्य नाही म्हणून आपण लिहिलं आहे डिस्टन्स ए सी बरोबर दहा आणि डिस्टन्स सी बी बरोबर आठ हे आपल्याला उदाहरणात दिले पण ए सी बी सी किंवा सी बीपेक्षा मोठा आहे म्हणून हे शक्य नाही म्हणून आपण लिहिलं आहे कारण ए बिंदू हा बी व सी बिंदूंच्या दरम्यान आहे असे मानल्यास ए सी व डी सी पेक्षा लहान असायला पाहिजे होते हे ए सी या बी सी पेक्षा लहान असायला पाहिजे होते कारण हे दोन मिळून सी बी बनणार आहे म्हणून आपण लिहिलं आहे की ए सी डॅश ए डॅश बी किंवा बी डॅश ए डॅश सी ही दरम्यानता शक्य नाही ए हा बिंदूमध्ये येऊ शकत नाही. आपल्याला डिस्टन्स ए बी तीन शक्यता पाहिल्या आपल्या त्या दोन शक्यतात आपल्याला डिस्टन्स ए बी आपल्याला सापडलं आहे इथं आलं दोन आणि इथं आलं आहे अठरा म्हणजे उत्तर आपलं आलं ए बी बरोबर दोन किंवा अठरा. पाचवा प्रश्न आहे एक्स वाय झेड एक रेषीय बिंदू आहेत डिस्टन्स एक्स वाय बरोबर सतरा वाय झेड बरोबर आठ तर एक्स झेड काढा. चौथ्या उदाहरणासारखंच हे पण उदाहरण आहे तिन्ही शक्यता आपण वरतून पाहायच्या आणि डिस्टन्स एक्स झेड काढायचं. आधी आपण वायमध्ये घेतलं आहे एक्स डॅश वाय डॅश झेड वायमध्ये घेतल्यावर पहा एक्स
झेड आणि वाय आपण मध्ये घेतला आहे. वाय आपल्याला काय दिलं आहे, वाय झेड अंतर दिलं आहे. वाय झेड किती दिलं आहे, 8. एक्स वाय, एक्स वाय दिलं आहे 17. आणि काढायला सांगितलं आहे एक्स झेड, म्हणजे काय येईल, 17 अधिक 8. आपण मांडणी केली आहे एक्स झेड बरोबर एक्स झेड बरोबर एक्स वाय, एक्स वाय अधिक वाय झेड, वाय झेड म्हणजेच 17 अधिक 8. किती मिळालं, 17 अधिक 8 25. एक्स वाय किती आलं, एक्स झेड अंतर आपलं आलं आहे 25. एक्स झेड किती आलं आहे, एका शक्यतेने आलं आहे 25. दुसरी शक्यता आपण झेडमध्ये घेतला तर पहा, झेडमध्ये घेऊन पाहिला एक्स वाय आणि झेडमध्ये घेतला तर आता आपल्याला कोणती अंतर दिली आहेत, वाय झेड, वाय झेड दिलं आहे 8 आणि एक्स वाय, एक्स वाय हे पूर्ण अंतर किती दिलं आहे, 17 दिलं आहे. आता हे एक्स झेड किती असू शकेल, या पूर्णमधून 8 वजा केले तर येईल एक्स झेड अंतर. म्हणून आपण काय केलं आहे, मांडणी केली पहा, एक्स झेड अधिक वाय झेड, एक्स झेड अधिक वाय झेड बरोबर एक्स वाय, पूर्ण एक्स वाय. एक्स झेड दिल्याने लिहून घेतलं, वाय झेड 8 आणि एक्स वाय दिलं आहे 17. हे आहे तसे, 17 आहे तसे, इथं 8 अधिक होते इकडे आल्यावर वजा, 17 मधून 8 गेले, खाली राहिले 9. एक्स झेड किती आलं, 9, म्हणजे एका शक्यतेने आपल्याला 25 आणि दुसऱ्या शक्यतेने आलं 9. तिसरी शक्यता आपण इथं लिहित नाही, तिसरी शक्यता मी इथं करून दाखवते पहा. आपण आता मध्ये काय घेणार आहोत, आपण एक्स, म्हणजे हे अंतर असणारे झेड वाय, आणि एक्स जर आपण मध्ये घेतला तर आपल्याला कोणते कोणते अंतर दिली आहेत, एक्स वाय, एक्स वाय दिलं आहे 17 आणि वाय झेड, वाय झेड पूर्ण दिलं आहे 8. हे पूर्ण अंतर आपल्याला 8 दिले आणि हे 17, हे शक्य वाटतंय का, नाही, म्हणजे ही शक्यता आपण दरम्यान तर शक्य नाही म्हणून आपण या शक्यतेने उत्तर काढणार नाही. दोन शक्यतेने आपल्याला उत्तर काढलं आहे, एकदा आलं आहे 25 आणि एकदा आलं आहे 9. एक्स झेड हे अंतर एकदा आलं आहे 25 आणि एकदा आलं आहे 9. 6वा प्रश्न आहे, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. जर ए डॅश बी डॅश सी, म्हणजे ए सीच्या मध्ये बी हा बिंदू आहे आणि लांबी ए सी 11 दिली आहे, लांबी बी सी 6.5 आणि ए बी काढायची सांगितली आहे. आता पहा आकृती काढली आपण, ए डॅश बी डॅश सी आहे, म्हणजे इथं आहे ए बिंदू आणि शेवटी आहे सी बिंदू आणि त्यांच्यामध्ये आहे कुठेतरी बी बिंदू. आता आपल्याला लांबी कशी ए सीची दिली आहे, पूर्ण ए सी किती दिली आहे आपल्याला, पूर्ण ए सी दिली आहे 11 आणि बी सी, बी सी दिली आहे 6.5. बी आता इथे कुठेतरी मध्ये आहे म्हणून इथे लिहिलं आहे आपण बी, बी बी सी किती दिली आहे 6.5 आणि काढायला सांगितली आहे ए बी. आता पूर्ण 11 आहे आणि ही 6.5 आहे, म्हणजे 11 तून 6.5 गेली तरी याची लांबी आपल्याला निघणार आहे, म्हणून आपण खाली मांडून घेतले पहा, ए डॅश बी डॅश सी, म्हणून ए बी अधिक बी सी, ए बी अधिक बी सी बरोबर ए सी, बरोबर ए सी. ए बी आहे तसा, बी सी आपल्याला 6.5 दिली, ए सी 11 दिली आहे, बी सी आहे तशी मांडून घे, ए बी आहे तशी मांडून घेतली, बी सी 6.11 ही आपण हे 11 इकडे घेतले आणि हे 6.5 आपण त्याच्यातून वजा केले तर निघेल ए बी. ए बी किती आला आहे, 11 मधून 6.5 गेले, खाली राहिले 4.5, म्हणजे ए बी आपल्याला किती मिळाली, 4.5. पुढे दिलं आहे आर डॅश एस डॅश टी, म्हणजे आर आणि टीच्यामध्ये असा बिंदू आहे, एस टी दिलं आहे 3.5, आर लेंथ आर एस 2.5 आणि आर टी काढायला सांगितली आहे. आता पहा आर आणि टी, म्हणजे इथं आर आहे इथं टी आहे आणि यांच्या दरम्यान कुठंतरी एस आहे. आता दिले कोणतं कोणतं, एस टी, एस टी किती दिलं आहे 3.5 आणि आर एस, आर एस दिलं आहे 2.5,
2.5 आणि आर टी पूर्ण काढायचं सांगितलेलं आहे. मग आपण लिहून घेतलं एस आर एस डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी बरोबर पूर्ण आर टी. दिलेली मापी लिहून घेतली याच्यात. आर एस दिला आहे 2.5, एस टी दिला आहे 3.7 आणि यांची बेरीज केली तर झाली 6.2 आणि आर टी किती मिळाला आपल्याला 6.2. त्यातलं तिसरं एक्स डॅश वाय डॅश झेड लेंथ एक्स झेड किती दिली आहे 3√3, एक्स वाय दिला आहे 7√7 आणि काय काढायला सांगितले वाय झेड काढायला सांगितली. आता एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजे इथं आहे एक्स, इथं कुठंतरी आहे वाय आणि शेवटी आहे झेड. काय काय दिले आपल्याला एक्स झेड, एक्स झेड ही पूर्ण दिली आहे. पूर्ण किती आहे 3√3. अजून काय दिलं आहे वाय एक्स वाय, एक्स वाय इथपासूनची इथपर्यंतची दिली आहे किती 7√7. आता एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणून मग काय एक्स वाय अधिक वाय झेड बरोबर पूर्ण एक्स झेड. एक्स झेड डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स एक्स झेड. ही आपण लिहून घेतली. किती दिली आपल्याला 7√7 अधिक ही दिलेली नाही म्हणून आहे तसं लिहून घेतलं. ही दिली आहे किती 3√7. आता पहा हे आपल्याला दिले नाही आपल्याला काढायचं म्हणून आहे तसं लिहून घेतलं. हे आहे तसं आणि हे इकडं अधिक होतं 7√7 म्हणून इकडं आल्यावर झाली आहे 7√7. 3√7 7√7. आता इथं कर्णित संख्या सारखी आहे म्हणजे फक्त यांच्या बाहेर ज्यांची वजाबाकी होईल. इथं 3 आहे आणि इथं काहीच नाही म्हणजे इथं आहे 1 म्हणजे 3 1 गेला, इथं राहिले 2 आणि कर्णितील संख्या आहे तशी 7√7 म्हणजे एक्स वाय किती आले 2√7. सातवं उदाहरण एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. आता एकरेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. एक रेषी नसलेले 3 बिंदू आपण काढून पाहूया. पहा एक रेषी नसलेले हा एक इथं असेल, एक इथं असेल आणि एक इथं असेल. हे एका रेषेवर आहेत का नाही म्हणजे ते कोणती आकृती तयार करतात त्रिकोण ही आकृती तयार करतात. 2 इथं असतील आणि एक बाजूला असेल अशा प्रकारे आणि एक इथे आणि एक इथे असलं तरी ते सुद्धा त्रिकोण ही आकृती तयार करतात. एक रेषी नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात मग त्रिकोण ही आकृती तयार करतात. आज आपण सरावसंच 1.1 सोडवला. यानंतर जे सरावसंच आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये.